पोलीस पाटील यांनी जागरूक राहून कार्य करावे असे आवाहन नरेंद्र ओझा यांनी शेगाव येथे केलेले आहे. यवतमाळ येथे अप्रमाणित कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा होऊन झालेल्या शेतकरी शेतमजुरांचा मृत्यू प्रकरणी पोलीस पाटलांना दोषी ठरवण्यात आल्याने त्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यास्तव पोलीस पाटलांनी गाव पातळीवर जागरूक राहून संवेदनशीलतेने कार्य करावे. तसेच दैनंदिनी ही पोलीस पाटलांची संजीवनी असून प्रत्येकाने गावातील प्रत्येक घटनेच्या सूक्ष्म नोंदी व हालचाली त्यात टिपल्या पाहिजेत असे आवाहन राज्यपाल आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील नरेंद्र ओझा यांनी बोलताना केले. ग्राम पातळीवर कार्य करणारा पोलीस पाटील हा काळानुरूप अधिक सक्षम व्हावा या हेतूने स्थानिक कुणबी समाज कार्यालय येथे दिनांक 29 ऑक्टोबर रविवार रोजी पोलीस पाटील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. राज्यभरातून असंख्य पोलीस पाटलांची उपस्थिती यावेळी होती. त्यामध्ये रक्षणा गजभिये नागपूर, वर्षा पाटील जळगाव खान्देश, राजेंद्र भामद्रे, सुरेश पाटील, संतोष दडवी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील या ज्येष्ठ पोलीस पाटलांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस पाटलांना दैनंदिनी व्हिजिट बुक, गाव माहिती अहवाल, मुसाफिरी रजिस्टर, दाखल नोंद, वही या साहित्याचे वाटप सुद्धा करण्यात आले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र चेनेकर यांनी परिश्रम घेतले आहे. यावर देखील निदान आपण म्हणतो भारतीय संस्कृतीला हा काळीमा आहे. हा काळीमा पुजण्यासाठी आपण खरोखर सगळ्यांनी एकीचे वळण तुका म्हणे तेची वळण